श्री हरितालिकेची कहाणी ऐका। हरितालिके तुमची कहाणी। एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीनं नो शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। हे ते तुला सांगतो, तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्या तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिच्या योग्य नवरा आहे। त्यांनीच तुला मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले, त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीत पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपास केलास, तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस, त्यांची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी तो व्रत पूजा तू विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्या तुझा बाप तिथं आला, त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व इकडलेली हकीकत त्यांना सांगितली। पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं व तुला घेऊन तो घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केलं। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली, याला हरितालिका व्रत असं म्हणतात। त्याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, सुडोपचारे त्याची पूजा करावी आणि मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, सती जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात, दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो। कहाणी ऐकल्या केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं, दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण।